हॅलो फ्रेंड. नमस्ते पालकवर्ग हो. आज आपल्या पाल्यांना पुढील दोन अक्षरं शिकवलेली आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार अ आ ई ई उ ही अक्षरं झाल्यानंतर ए हे अक्षर येतं आणि ए अक्षरानंतर पूर्वी ऐ हे अक्षर यायचं, परंतु आता बदल झालेला आहे. एच्या नंतर ॲ हे अक्षर येतं. आपण पाहू शकता कशा पद्धतीने लेखन करायचं आहे. बाळांनो लक्ष द्या. हे बघा, ही उभी रेष आपण काढली, त्यानंतर ही आपली तिरपी रेष, त्यानंतर ही थोडी उभी रेष आणि थोडं करू आणि आडवी रेष मारली. याला म्हणतात ए ए एडका, ए एक. त्यानंतर बघा, ॲपल किंवा अँट हे जर अक्षर, हे जर शब्द मराठीत लिहायचे असतील तर या अक्षराचा उपयोग होतो. हे लेखन करताना आपण अ काढायचं आहे आणि त्याच्यावर अर्धचंद्र द्यायचा आहे. अला अर्धचंद्र, ॲ असा त्याचा उच्चार होतो. बाळांनो माझ्या मागून बोलायचं आहे, ॲपल. तर पालकवर्ग, या पद्धतीने दोन अक्षरं आज आपल्या पाल्यानं शिकवलेली आहेत. आपण याचं लेखन आणि वाचन सराव योग्य प्रकारे करून घ्यायचा आहे. मी विषय शिक्षक निकम सर इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि वंदे मातरम.